मालेगाव तालुक्यातील खायदे येथे नुकतीच रवींद्र जाधव यांची सरपंचपदी निवड करण्यात आली. मालेगाव तालुक्यातील खायदे येथे सरपंच पवन देवरे यांनी राजीनामा दिल्यामुळे झालेल्या रिक्त जागेवर आवर्तने पद्धतीने रवींद्र चिंतामण जाधव यांची सरपंचपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. सदर निवडणूक प्रक्रिया दरम्यान निवडणूक अधिकारी म्हणून बी एस करंडे यांनी कामकाज बघितले. त्यावेळी ग्रामसेविका सरला आढाव, उपसरपंच सुरेखा रमेश जगताप, ग्रामपंचायत सदस्य जयश्री ललित पवार, ठगुबाई जिभाऊ सूर्यवंशी, संगीता ज्ञानेश्वर पवार, सरुबाई धुडकू सोनवणे, पवन अशोक देवरे, दिनकर भगवान सोळंकी, किशोर जिभाऊ ठाकरे यांच्यासह अनेकांचे सहकार्य मिळाले. रवींद्र चिंतामण जाधव यांची निवड होताच त्यांच्यावर अभिनंदाचा वर्षाव करण्यात आला. निवड होताच सरपंच रवींद्र जाधव यांनी आपल्या हातून गावाचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहील अशी ग्वाही दिली. रवींद्र जाधव यांच्या निवडीने त्यांचे परिसरातील सर्व स्तरातील नागरिकांकडून स्वागत केले जात आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी प्रभाकर सोळंकी, मालेगाव.